अमरावती शहरी ग्रामीण भागातील नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेचा लवकरात लवकर लाभ मिळावा, पीआर कार्ड तात्काळ मिळावे, यासोबतच शेतकऱ्यांना शेती नुकसान भरपाई लवकर मिळावी या उद्देशाने खासदार नवनीत राणा यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत 3 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालय येथे जम्बो बैठक घेऊन सर्वांना निर्देश दिलेत. नवीन वर्षात सर्व शासकीय यंत्रणा ऍक्टिव्ह होण्यासाठी ही बैठक असल्याचे आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केलेत. खासदार नवनीत राणा यांनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला सर्व शासकीय यंत्रणा ऍक्टिव्ह होण्यासाठी 3 जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत जम्बो बैठक घेऊन सर्वांना निर्देशने देण्यात आले. जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन अनेक प्रश्न सादर केले. यात पंतप्रधान आवास योजनेचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना मिळाला नाही तर अनेक नागरिकांना पीआर कार्ड करिता शासकीय कार्यालयात वारंवार चक्र मारावे लागत असल्याने भूमी अभिलेख विभागाने लक्ष देऊन पीआर कार्ड देण्यात यावे असे निर्देश खासदार नवनीत राणे यांनी दिले. शहरी ग्रामीण भागातील नागरिकांना आणि शिंदी समाज बांधवांना पीआर कार्ड मिळावे याकरिता 2 ते 4 महिन्यानंतर जिल्ह्यात 2 ते 3 लाख पीआर कार्डचे वाटप केले जाणार. याआधी जिल्हाधिकारी सोबत मॅरेथॉन बैठक घेणार असल्याची माहिती आमदार रवी राणे यांनी स्पष्ट केली. यासोबतच शेतीचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्याच्या सूचना खासदार नवनीत राणा यांनी प्रशासनाला दिल्या. येत्या काही दिवसात शासन आपल्या दारी या योजनेचे आयोजन करून थेट जनतेला शासनाच्या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती सुद्धा आमदार रवी राणा यांनी स्पष्ट केली. नवीन वर्षाच्या शुभपर्वावर संपूर्ण अमरावती जिल्ह्याचा आढावा ज्यामध्ये जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद CO, महानगरपालिकेचे आयुक्त आणि विविध विभागाच्या सगळ्या योजना या संदर्भात खासदार नवनीत राणा यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी आपण आढावा घेतला आणि जिल्ह्याच्या यंत्रणा नवीन वर्षामध्ये ॲक्टिव्ह झाल्या पाहिजे. राज्योत्सव अभियानच्या माध्यमातून, जिल्हा अधिकाऱ्याच्या माध्यमातून ज्या ज्या योजना प्रलंबित आहे, लाभार्थ्यांना लाभ मिळत नाही, लाभार्थी शासकीय कार्यालयामध्ये चक्र मारून थकून जातात, त्यांना त्यांचा लाभ कसा मिळेल, तो घरकुलचा लाभ असू द्या, संजय गांधीचा लाभ आहे. आता OBCच्या माध्यमातून जवळपास 13,000 OBCंना जिल्ह्यामध्ये घरकुलचा लाभ मिळणार. पंतप्रधान आवास योजना या संदर्भातसुद्धा अमरावती शहरामध्ये, ग्रामीणमध्ये जास्तीत जास्त लोकांना लाभ मिळाला पाहिजे. PR कार्डच्या संदर्भामध्ये सिंधी समाजाचा विषय असू द्या की स्लम भागामध्ये जवळपास 58,000 PR कार्डचे प्रस्ताव येऊन पडलेले आहे, पण ते भूमिविरेच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचा लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्या सगळ्यांना, गोरगरिबांना, ग्रामीणमध्ये, शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीला PR कार्ड मिळाला पाहिजे. PR कार्ड जर मिळेल त्यांना हक्काचं त्यांचं घर मिळेल, जर PR कार्ड जर मिळालं नाही त्यांचं घरसुद्धा मिळणार नाही. या उद्देशानं संपूर्ण PR कार्ड संदर्भात 6,000 पेक्षा जास्त PR कार्ड हे 12 तारखेच्या अंदर वाटण्याचा निर्णय या ठिकाणी झाला आणि युद्ध पातळीवर मॅरेथॉनसारखी एक बैठक कलेक्टरच्या अध्यक्षतेमध्ये प्रत्येक 15 दिवसामध्ये PR कार्डची आपण लावू आणि त्याच्यामध्ये जवळपास 2 ते 3 लाख PR कार्ड हे आपल्याला येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये संपूर्ण ग्रामीणमध्ये, शहरामध्ये नागरिकांपर्यंत पोहोचवायचे आहे, लोकांना त्याचा लाभ द्यायचा आहे. या संदर्भात PR कार्डची जम्बो बैठक हे शासकीय अधिकाऱ्यांच्या समोर झाली. कृषीच्या माध्यमातून कृषीच्या योजना ज्या आहेत त्या गावागावामध्ये पोचल्या पाहिजे. शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे अनेक तालुक्यामध्ये राज्य सरकारने दिले पण ते तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पोचले नाही, शेतकऱ्यांना पोचले नाही. या संदर्भातसुद्धा जिल्हाधिकाऱ्याच्या उपस्थितीत खासदार नवनीत राणेंनी त्यांना डायरेक्शन दिलेले आहे की ताबडतोब त्याच्यामध्ये पंचनामे झाले पाहिजे नुकसान भरपाईचे. ज्यांचे पंचनामे झाले त्यांना नुकसान भरपाई त्यांच्या खात्यात जमा झाली पाहिजे. या संदर्भातसुद्धा खासदारांच्या उपस्थितीत बैठक झालेली आहे. राज्योत्सव अभियान येणाऱ्या 12 तारखेला आपण स्वामी विवेकानंदांची जयंती आहे, मा जिजाऊची जयंती आहे, या उपलक्ष्यमध्ये राज्योत्सव अभियान हे आपण अमरावतीमध्ये घेत आहे आणि शासन आपल्या दारीच्या माध्यमातून डायरेक्ट लोकांना त्याच ठिकाणी लाभ मिळाला पाहिजे. लाभार्थ्यांचे अनेक लाभ त्या ठिकाणी वाटप करू, आपण लाभाबद्दल त्यांना माहिती देऊ. या संदर्भात आज नवीन वर्षामध्ये जम्बो बैठक झाली आणि या बैठकीच्या माध्यमातून संपूर्ण प्रशासन जागृत होऊन लोकांची सेवा केली पाहिजे, लोकांच्या सेवेसाठी तत्पर राहिलं पाहिजे या उद्देशानं जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन संपूर्ण प्रशासनाला ॲक्टिव्ह केले.